पारशिवनी तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आणि पेंज धरणाचे पाणी मिळण्याची हमी नसताना तालुका कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्याचे मनोबल वाढवण्याकरिता स्वतः आपल्या सहकाऱ्यासह उपस्थित राहून साटक येथे शेतकऱ्याच्या शेतात श्री पद्धतीने धानाची रोवणी करून शेतकऱ्यांना प्रोत्साहित आणि मनोधैर्य वाढवण्याचा सार्थक प्रयत्न करण्यात आला आहे. पेंज धरणाच्या पाण्यामुळे पारशिवनी, रामटेक, मौदा आणि भंडारा जिल्हा या भागात मोठ्या प्रमाणात धान शेती करून शेतकरी कसा तरी सुखी होत असतानाच पेंज धरणाच्या वरच्या बाजूला मध्य प्रदेशातील चौराई येथे मोठे धरण बांधण्यात आल्याने मागील 2 वर्षापासून पेंज धरणाचे पाणी नागपूर शहराला पिण्याकरिता 30% शिल्लक ठेवण्यात येऊन शेतीकरिता पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध नसल्याने धान उत्पादक शेतकऱ्याला पेंज धरणाचे पाणी पुरवठा न झाल्याने भयंकर बिकट परिस्थितीचा सामना करावा लागला आणि हताश होऊन कोरडवाहू शेतीकडे वळत असताना तसेच जून जुलै महिन्याच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर पारशिवनी तालुक्यात काही का प्रमाणात होईना पण ऑगस्ट महिन्यात पावसाने हजेरी लावल्याने पारशिवनी तालुक्यातील कन्हान मंडळातील साठक येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालय पारशिवनी यांच्या वतीने शुक्रवार दिनांक 2 ऑगस्टला साठक येथील प्रगतशील शेतकरी मंगेश किसन हिंगे यांच्या शेतात श्री पद्धतीने धान लागवडीचे प्रात्यक्षिक पारशिवनी तालुका कृषी अधिकारी जीबी वाघ यांच्यासह कृषी सहाय्यक केबी ठोंबरे, जेबी भालेराव, एएन देशमुख यांनी धान शेतकऱ्याचे मनोबल वाढविण्याकरिता अधिकारी आणि कर्मचारी यांनी स्वतः बांधित उतरून पूर्ण धान लागवड होईपर्यंत काम केले आणि जगाचा पोशिंदा जर नैसर्गिक आणि आधुनिक आपत्तीला हताश होईल तर हे जग, ही जनता कशी जगेल. कष्टकरी शेतकरी जर हिमतीने खंबीरपणे जगाला जगविण्याकरता पोषण करण्याकरता उभा राहिला तर या नैसर्गिक आणि आधुनिक आपत्तींना शेतकऱ्याला समोर नतमस्तक व्हावे लागेल. अशी प्रेरणा, उत्स्फूर्ती, मनोधैर्य वाढवण्याचा सार्थक प्रयत्न पारशिवनी तालुका कृषी अधिकारी यांच्या वतीने साटक येथे श्री पद्धतीने धान रोवणी करून करण्यात आल्याने परिसरात धान लावलेला उशिरा का होईना सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी कमल यादव, पारशिवनी, नागपूर.